सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. किन्नोळा आयसोलेशन सेंटर मधून 3 रुग्णांना सुट्टी. रविकांत उपकरांनी पुष्पगुच्छ भेट देऊन केले स्वागत. सुट्टी झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मेहनतीचे चित झाल्याचा आनंद. रविकांत उपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकर यांच्या संकल्पनेतून किन्नोळ्यात जिल्ह्यातील पहिले लोकसहभागातून कोरोना आयसोलेशन सेंटर साकारण्यात आले. हे सेंटर रुग्णसेवेत कार्यरत झाले असून येथे दाखल 10 रुग्णांपैकी 3 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना 15 मे रोजी सुट्टी देण्यात आल्याने या सेंटरची यशस्वीता आपसुकच सिद्ध झाली आहे. लोकांनी लोकांच्या वर्गणीतून बुलढाणा जिल्ह्यातल्या किन्नोळा गावामध्ये लोकसहभागातून एक किन्नोळा कोविड आयसोलेशन सेंटर उभं केलं आणि हे सेंटर जिल्ह्यासाठी आदर्श ठरलं. किन्नोळा पॅटर्नचा आदर्श घेऊन अनेक गावांनी अशा पद्धतीचा उपक्रम आता हाती घेतलेला आहे. किन्नोळा आयसोलेशन सेंटरमधून आज 3 रुग्ण ठणठणीत बरे झाले, त्यांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं आम्ही स्वागत केलं. त्या रुग्णांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून या गावकऱ्यांच्या कष्टाचं चीज झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज दिसत होती. आणि हे गाव हा उपक्रम झाल्यापासून बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रेट असण्यामध्ये कमी झालेला आहे आणि नाही म्हटलं तरी प्रबोधनाचा आणि या सेंटरचा मोठा परिणाम या गावामध्ये झालेला आहे. आणि हळूहळू पेशंटची संख्या या गावातली आता कमी होते आहे, त्याचा आम्हा सगळ्या गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मी 4 तारखेला किन्नोळा पीएससीला टेस्ट केली होती कोरोनाची, त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो होतो. आणि किन्नोळा आयसोलेशन सेंटरमध्ये मी आल्यानंतर इथे मला आता 10 दिवस पूर्ण झाले. आज मी टेस्ट केल्यानंतर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर आता मला सुट्टी होते. इथे राहण्याची व खाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची आहे. सकाळी 2 टाईम नाश्ता, 1 टाईम नाश्ता, 2 टाईम चहा व 2 टाईम जेवण, जेवणाची अगदी चांगली व्यवस्था आहे. रविकांत उपकर यांनी सदर रुग्णांना पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे स्वागत केले, तसेच टाळ्या वाजवून या रुग्णांना प्रोत्साहित करण्यात आले. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.